मित्रांनो, आपण थंबनेल पाहिलेलंच असेल तर त्यानुसार पहा, शॉर्टलिस्ट होण्यासाठी मिनिमम 3 महिने या ठिकाणी कोर्टाला लागतात. 3 महिन्याच्या नंतर परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित होईल बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर आणि त्यानंतर पुढची प्रोसेस व्हायला सुरुवात होईल. ही जी परीक्षा असते, परीक्षा ऑनलाईन असते की ऑफलाईन असते, तर परीक्षा ही ऑफलाईन असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही परीक्षा कोण घेते? तर TCS किंवा IBPS ही परीक्षा घेत नाही मित्रांनो, तर ही परीक्षा घेणार आहे कोर्ट घेणार आहे. ज्या पद्धतीनं 2019 एक्झाम झाली होती त्याच पद्धतीनं एक्झाम 2024 होणार आहे आणि ती परीक्षा कोर्टच घेणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा, ही परीक्षा ही कोणत्या मीडियममध्ये असेल? तर आपण सुरुवातीला 2019 परीक्षा पाहू कोणत्या मीडियममध्ये झाली होती. मित्रांनो पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी ॲड आहे ती ॲड 2019 आलेली आहे आणि ह्या 19 ॲड्समध्ये जे या परीक्षेसाठी, थेअरी परीक्षेसाठी जो काही सिलॅबस दिलेला आहे तो सिलॅबस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 2024 आणि 2019 सिलॅबस काय आहे तर पहा, 2024 आणि 2019 सिलॅबस हा सेम आहे. मराठी 10 इंग्लिश 20, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20 आणि अर्थमॅटिक 20 आणि कम्प्युटर 10. अशा पद्धतीनं 89 एक्झाम 2019 झाली होती. त्याच पद्धतीनं 2024 जी ॲड आलेली आहे त्यानुसारसुद्धा परीक्षा ही 90 आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच, आता ह्या ठिकाणी 2024 आपण पाहिलेलं आहे की नोट्स दिलेले आहे, एक्झाम जी होणार आहे ती एक्झाम इंग्लिशमध्ये होणार आहे, मराठी व्याकरण जर सोडलं तर. परंतु 2019 अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी सर्व ॲड मी वाचून पाहिलेली आहे, यामध्ये कोणत्याही ठिकाणी असा उल्लेख केला नाही की परीक्षा ही कोणत्या मीडियममध्ये होईल. तर परीक्षा ही मराठी मीडियममध्ये झालेली होती. या अगोदरचा मी रिव्ह्यू घेतलेला आहे, बरेच जे काही नागपूर बेंचमध्ये विद्यार्थी लागलेले आहेत त्यांना फोन करून विचारलेले परीक्षा कोणत्या मीडियममध्ये झाली होती, तर एक्झाम ही त्यांची मराठी मीडियममध्ये झालेली होती. परंतु आता जी काही एक्झाम होणार आहे ते एक्झाम असणार आहे इंग्लिश मीडियममध्ये. आणि त्यानंतर थेअरीच्या एक्झामनंतर जी पुढची प्रोसेस असणार आहे मित्रांनो, टायपिंग असणार आहे या ठिकाणी 10 आणि 20 20 गुण त्याला असतील. 10 तुम्हाला 40 पॅसेज त्या ठिकाणी कवर करायचं आहे. आणि तुम्हाला हे जर मराठी आणि इंग्रजीचे पॅसेज पाहिजे असतील तर मित्रांनो, ₹50 आपण टोटल मराठी 40 आणि इंग्रजी 40 असे टोटल 80 पॅसेज आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत PDFच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर फोनपे गुगल पे करून त्याचे स्क्रीनशॉट त्याच व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचे, त्यानंतर तुम्हाला ती PDF मिळून जाईल. मोबाईल नंबर नोट करून घ्या, 98 81 78 89 71 या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे करू शकता. आता त्यानंतर जर विचार केला आपण फॉर्म किती आले, तर आपल्याजवळ अजून याचा एकंदरीत डेटा मित्रांनो आपल्याजवळ आलेला नाही. फॉर्म किती आत्तापर्यंत त्या ठिकाणी गेले, ज्यावेळेस आपल्याजवळ डेटा येईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल. तसेच आता महत्त्वाची प्रोसेस म्हणजेच, तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित वेळापत्रक तयार करून थेअरी एक्झामसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. की कारण एक्झाममध्ये, थेअरी एक्झाममध्ये भरपूर विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क घेतात, त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे थेअरीची तयारी करायची आहे. हे नेक्स्ट तुमचं काम असेल. अजून तुमच्या काही समस्या असतील या भरतीबद्दल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. तसेच तो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रापाशी शेअर करा. तसेच टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.